शहर की ताज़ा खबरें देखने के लिए इन VCN न्यूज को YouTube पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। हिंगनघाट तहसील में सोयाबीन की फसल नष्ट हो रही है, उसके साथ ही कपास वेल वर्गिंग फसल भी दिख रही है। कीड़ का असर सोयाबीन की फसल पर फल धारणा के वक्त पड़ रहा है, पत्ते भी सूखे पड़ रहे हैं। किसानों के खेत में हुआ इस कीड़ प्रादुर्भाव, तब तहसील के किसान चिंता में पड़े हैं। पहले ही किसान कोरोना के रहते अनेक परेशानियों से जूझ रहा है, फिर भी इस वर्ष कोरोना रहते फसल के बुआई से पहले बारिश हुई, फिर बारिश थम गई, इस कारण किसान बुआई के संकट में गिर गया है। दोबारा बुआई कराई गई, अभी समय पर बारिश बरसती रही, इस वजह से सोयाबीन की फसल को काफी राहत मिली। अभी सोयाबीन की फसल को फल धारणा का समय चल रहा है, पर अचानक सोयाबीन की फसल पे कीड़ का ग्रहण लग गया है और तहसील के परिसर में सोयाबीन फसल इस वक्त पत्ते पीले पड़कर सूखने लगे हैं। किसान कुछ भी समझ नहीं पा रहे हैं। उसके पहले ही कीड़ यह पूरे परिसर में फैल गए, तब इस कीड़ का असर हिंगनघाट तहसील में देखने मिल रहा है। इन VCN न्यूज की टीम ने तहसील के राजना शिवार में पहुंचकर वहां संबंधित किसानों से जानकारी ली। आइए देखते हैं। जो आहे तो त्याचा प्रादुर्भाव खूप झाला आहे, त्याबरोबर आणखी दोन तीन रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे। तेव्हा सोयाबीनसह कपाशी आणखी वेलवर्गीय सगळ्याच उत्पादनावर मार बसली आहे। तेव्हा हातात आलेलं पीक जे आहे शेतकऱ्यांचं, ते दहाच्या स्थितीत आहे। तेव्हा आपण शेतकऱ्याच्या बांधावर पोचून शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत, काय म्हणणं आहे त्यांचं या रोगाबद्दल आणि काय तुमच्या पिकाची स्थिती आहे, तेव्हा बघूया काय म्हणतात शेतकरी। आपण शेतकऱ्यांशी काय विचारणार आहोत, काय आहे रोगाचं, काय हातात आलेलं पीक तुमचं कसं काय गेलं त्याच्याबद्दल विचारूया, काय म्हणणं आहे साहेब? मी सुधाकर वाडे, हिंगणघाट। ह्या शेतामध्ये आपल्या कापसावर असे रोग आलेले आहे का ह्या ॲटोमॅटिक वाळून गेलेलं आहे आणि सोयाबीनवर पुरा करपा रोग आलेला आहे, पुरे ते स्वल्प वगैरे सगळे गळून पडलेले आहे आणि अळ्यानं पुरा कातरा केलेला आहे। एकही दाना भरू शकत नाही असं आमचं शक्यता वाटून राहिलेली आहे आणि आम्हाला काही ह्या पिकामधून एकही रुपयाचं उत्पन्न भेटणार नाही। पराठीसह आणखी कोणत्या कोणत्या पिकावर हा रोग आला? हा पराठीवर आलेला आहे आणि सोयाबीनवर आलेला आहे, वेलवर्गीय मालावर सुद्धा आलेला आहे, भेंडीवर सुद्धा आलेला आहे। शासनाकडून काही पंचनामे वगैरे झाले आहे का? नाही, अजून शासनाने काही लक्ष दिलं आहे तुमच्याकडे? कोणीही नाही आला। आम्ही लगेच तर कृषीवाल्याकडे गेलं आहे, सांगितलं आहे राऊत मॅडमला वगैरे, पण ते अजूनपर्यंत काही पाहिलेलं आले नाही। तरी किती एकराचा कास्त करायचे इथे हा प्रश्न उद्भवला असेल? इथे आमच्या इथं सध्या 12-15 कास्तकार इथं आहे, त्याचे प्लॉट म्हणजे असेच झालेले किंवा कमीत कमी पीक विमा अंतर्गत वितरण म्हणून आलं होतं, नोंद घेऊन किंवा तपासणी लोकल चौकशी केली होती शेतकऱ्यांना, तो मोबदला त्वरित देण्यात। विभागाने आतापर्यंत लक्ष दिलं आहे का इकडे का? कृषी विभागाचे कोणी अधिकारी आले आहेत? तरी अजून आलेले नाही आहे। जवळपास 50% पर्यंत नुकसान झालेलं आहे बियाणे कंपनी करणार आहे। काही जे बियाणे आहे आपली शेती कंपनीची त्यावर थोडा 50% माल पकडलेले आहे, पण 335 वगैरे बिलकुलच एका पकडलेली मंडळी आली होती। आणखी एका शेतकऱ्याच्या वेगळा धरून घेऊया, हे कुठं राहतात ते सांगणार आपल्याला काय म्हणणार सर? कुठं राहतो आपण? मी सावंगी राहणार रहिवासी आणि माझं 22 सोयाबीन आहे आणि ते कास्तकार आपण बिकट निधी परिस्थिती होऊन गेली आहे रोगामुळे आणि खूप निवडणी झाला। काय पीक हातात येणार काय, आलेलं पीक येणार का? काही चान्स कृषी विभागाकडून काही पंचनामे नाही, विभागाकडून काही पंचनामे नाही असं वगैरे आमच्या गावात वगैरे काही। किती हेक्टर मध्ये असं नुकसान झालं असं शेतकऱ्याचं? जवळपास आमच्या गावातलं जर पकडलं सरासरी कमी जास्त 1000-1500 एकराचं हे कंडिशन हे परिपूर्ण काय मागणी आहे तुमची? आता आमचा विमा काढून नाही किंवा कोणत्या गोष्टी पण नाही, आता विमा काढून त्यांना काही भेटेल आम्हाला काय भेटेल, आमचा विमा पण नाही, पुढे अडचणी देऊ शकतो। शासनाकडून काय मागणी करणार आहे? शासनाकडून मागणी हेच आहे का या इतकं आमचं नुकसान झालं आहे कास्तकऱ्याचं योग्य भरपाई। चला आणखी एका शेतकऱ्याच्या कास्तकऱ्याचं काय म्हणणं आहे, या वेता काय आहे जाणून घेऊया आपण, काय म्हणणं आहे सर तुमचं?
माझे पूर्ण नाव वसंतराव रामराव गिरकडे मुक्काम कराडी मोठो आंबोळी तहसील हिंगणघाट जिल्हा वर्धा. माझ्याकडे 500 एकरामध्ये सोयाबीन पूर्ण पीक आहे. सोयाबीनची उगवण शक्ती पहिल्यापासूनच कमी होती, ते पिवळे पडले होते मधात आणि नंतर सुधरले. आता बोंडअळी आपल्या अळीने पूर्ण भस्त केलेलं आहे. कोणत्याही या कर्करोग म्हणजे कोणता रोग म्हणता येईल, याला कोणता रोग म्हणता येईल हे आम्हाला कळत होत नाही. पूर्ण कानं पानं कातरलेली आहे या रोगापासून. तुम्हाला काहीच माहीत नाही का या रोगापासून? माहीत नाही. अधिकाऱ्यांना काही सांगितले पण नाही. तसं तुम्ही विचारणा केली काही? कृषी अधिकारी गावातच येत नाही, त्यांना विचारा ना. पटवाऱ्याला वगैरे काही पटवारी वेळ आले होते. आम्ही आता बंदोबस्त काळू पाहू म्हणे आणि शासनाला कळू म्हणे. काही पंचनामे वगैरे केले का? मग अजून आमच्या गावामध्ये काही केले नाही. किती नुकसान होणार आहे आता? पूर्णतःच नुकसान होणार आहे. आणि ती पराठीवर पण हा रोग आहे का? पराठीवर साधारणतः चुरडा रोग आहे. बाकी थोडा बरा. आणखी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाणून घेत आहोत न्यूज. कोणतं गाव आपलं कव्हरेज म्हणजे आज आम्ही शेतातूनच सुरू केलं आहे. शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचं नुकसान काय झालं आहे शेतातूनच आम्ही घेत आहोत. तेव्हा आणखी एका शेतकऱ्यांना विचारूया, काय म्हणणं आहे तुमचं? काय नुकसान, किती नुकसान झालं या रोगामध्ये? काय म्हणणं आहे साहेब? पाण्याच्या लहरीपणामुळे हा रोग आलेला आहे. शासनाने याकडे लक्ष घालावं आणि शेतकऱ्याला योग्य मोबदला द्यावा ही विनंती. कर्करोग म्हणजे काय आहे? अशा प्रकारची अळी जी आहे जे पकडली आहे त्याच्यानंतर हे जे आहे रोपाचं पिवळेपणा येत आहे. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावर तात्काळ उपाययोजना आखून पंचनामे करून शेतकऱ्यांना आपला मोबदला देण्याची एकच विनंती प्रत्येक शेतकरी इथे करत आहे बांधावर शेतात. तेव्हा तात्काळ सरकारने याच्याकडे लक्ष देऊन पंचनामे करावे. एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येणोरकर की रिपोर्ट.